आधी आपण वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीचे दोन प्रकार पाहिले. पहिला प्रकार आहे समावेशक पद्धत, त्याला इन्क्लुझिव्ह मेथड असं म्हणतात. आणि दुसरा प्रकार आहे असमावेशक पद्धत, म्हणजे एक्सक्लुझिव्ह मेथड असं म्हणतात. तर आता आपण समावेशक पद्धतीची माहिती घेणार आहोत. तर या ठिकाणी एक सामग्री दिलेली आहे, कच्ची सामग्री. तर यावरील सामग्रीमध्ये सर्वात लहान प्राप्तांक 6 आहे आणि सर्वात मोठा प्राप्तांक 20 आहे. म्हणून या सामग्रीचा जो विस्तार आहे तो 20 - 6 = 14 आहे. आणि या फरकालाच आपण सामग्रीचा विस्तार असं म्हणतात. हा विस्तार लक्षात घेऊन आपण ह्या सामग्रीचे असे सोयीस्कर वर्ग तयार करता येतील आपल्याला. जसे 6 - 8, 9 - 11, 12 - 14, 15 - 17, 18 - 20. किंवा या ठिकाणी आपण 6 - 10, 11 - 15, 16 - 20 असे सुद्धा वर्ग करता येतील. तर 6 - 10, 11 - 15 आणि 16 - 20 असे वर्ग घेऊन आपण वारंवारता वितरण सारणी तयार करू. तर आता ही वारंवारता वितरण सारणी पहा. या ठिकाणी 6 - 10 या वर्गाची वारंवारता ही 10 आहे. 11 - 15 या वर्गाची वारंवारता 20 आहे. 16 - 20 या वर्गाची वारंवारता 20 आहे. तर ही सारणी तयार करताना 6 - 6 व 10 आणि त्यामधील प्राप्तांक यांचा समावेश 6 - 10 या वर्गात झालेला आहे. तसेच 11 - 15 यांच्यामधले जे प्राप्तांक आहे ते प्राप्तांक आणि 11 आणि 15 यांचा समावेश 11 - 15 या वर्गात झालेला आहे. 16 आणि 20 आणि त्यांच्यामधले प्राप्तांक यांचा समावेश 16 - 20 या वर्गात झालेला आहे.